तर दह्याचं कसं नियंत्रण करायचं, यामुळे होणारं नुकसान, याला पोषक असणारं हवामान, याचा प्रसार कसा होतो, त्याचबरोबर कोणत्या वातावरणात होतो, याला कुठलं वातावरण चांगलं असतं की त्यामुळे आपल्या पिकावर अटॅक करतो, तसंच नुकसान आणि नुकसान किती प्रमाणात होतं, कसं होतं, त्याचबरोबर याचं नियंत्रण एकदम स्वस्तामध्ये आणि 100% नियंत्रण आपण कसं मिळू शकतो, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर चॅनल तुम्ही नवीन आहात, चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यामुळे येणाऱ्या सर्व व्हिडिओंच्या सूचना ह्या तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, दह्या हा एक बुरशीजन्य रोग असून त्याचा प्रसार हा जमिनीमार्फत होत असतो। पानाच्या वरती याचे पांढरे डाग दिसतात आणि याला जे डाग आहेत ते दही शेपळीसारखे दिसतात आणि त्यामुळे याला दह्या असं म्हटलं जातं, दह्यासारखे डाग दिसतात। तर दह्याचा प्रसार हा पानाच्या खालच्या बाजूला सुरुवातीला दिसतो आणि हळूहळू तो सेंड्याकडे जात असतो। तर याला हवामान जर आपण पाहायला गेलं तर दिवसाचे तापमान हे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस आणि रात्री हवेतील आर्द्रता ही 70 ते 75% असते आणि अशा वातावरणात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातलं हे वातावरण असतं आणि या वातावरणामध्ये हे हा रोगाचा प्रसार होत असतो। तर नुकसान यामुळे काय होतं, तर नुकसान हा सुरुवातीला आपण पहिलं म्हणल्यासारखं की खालच्या पानावर सुरू शेंड्याकडे हळूहळू याचा प्रसार होतो। तर यामुळे हळूहळू पानाच्या कडा ह्या वाळत जातात आणि संपूर्ण पान हळूहळू पूर्णपणे वाळून जातं आणि यामुळे पानाची गळ होते। पानाची गळ झाल्यामुळे पिकामध्ये जे अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे तिला बाधा पोचते, कारण की अन्न तयार करण्याचं पूर्ण कार्य हे ह्या पानामार्फत होत असतं आणि जर आपली पानगळ झाली तर अन्न निर्मिती झाडामध्ये होत नाही आणि त्यामुळे आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न आहे हे निश्चित मिळत नाही। तर यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये घट होते। अन्न निर्मितीचं कार्य हे पानामार्फत होत असल्यामुळे आणि ते न झाल्यामुळे या रोगाच्या परिणामी पानगळ होऊन ते न झाल्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये घट होते। तर यावर नियंत्रण कसं मिळवायचं, तर याच्या नियंत्रणासाठी टॅबेकोनझॉल हा महत्त्वाचं बुरशीनाशक आहे, हा तो घटक आहे की यामुळे आपण यावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतं। तर हे बुरशीनाशक असं काम करतं की बुरशी येण्या अगोदर जर मारलं तर बुरशीचा अटॅक आपल्या पिकावर होणार नाही कुठल्याच प्रकारचा, त्याचबरोबर जर झालाच असेल अटॅक तर त्यावर नियंत्रण मिळतं आणि नियंत्रण अशा प्रकारे मिळतं की पूर्ण त्या बुरशीचा नायनाट करून टाकतं, तिचे एकदम त्याला म्हणतो की मुळासकट तिचा नायनाट करतं। त्याचबरोबर जे हे बुरशीनाशक आपल्याला स्वस्तामध्ये हरुविरू स्वाधीन या 3 मार्केटमध्ये ब्रँड आहेत सोमोटोमो कंपनीचा, तर यामध्ये आपल्याला हे मिळतं। यासोबत आपला हरुविरू आणि स्वाधीन या मध्ये टॅबेकोनझॉल 10% प्लस सल्फर WG फॉर्म्युलेशनमध्ये 65% आपल्याला अवेलेबल होतं। तर सल्फरचं महत्त्वाचं काम म्हणजे हे बुरशीवर पण काम करतं, त्याचबरोबर कीटकनाशक म्हणून काम करतं आणि पिकासाठी असणारं जे अन्नद्रव्य आहेत त्यामध्ये दुय्यम अन्नद्रव्यामध्ये मोडणारा सल्फर हा एक महत्त्वाचा घटक आहे। यामुळे आपल्या पिकामध्ये हरितद्रव्य निर्मिती, त्याचबरोबर जे तेलवरील पिकं आहेत यामध्ये तेल निर्मितीचं तेलाचं प्रमाण वाढण्याचं काम देखील सल्फरमुळं होत असतं। तर सल्फरमुळे लाल कोळीवर पण नियंत्रण मिळतं आणि एक बुरशीनाशक पण, तर लाल कोळीवर पण चांगल्या प्रकारे नियंत्रण या सल्फरमुळे होतं। तर अशा प्रकारचे हे स्वाधीन हारो किंवा विरू हे 500 ग्रॅमचं हे पावडर फॉर्ममध्ये येणारं एक स्पर्शी आणि अंतरप्रभावी बुरशीनाशक आहे। तर यामध्ये हरुविरू स्वाधीन हे तिन्ही ब्रँडपैकी कोणत्याही एक घेऊ शकता, आपल्याला जे अवेलेबल होईल ते, कारण की कस्टोडिया हे जर ब्रँड बघितले तर ह्यांना 1 लिटरसाठी आपल्याला 3000 पर्यंत यांची किंमत आहे।
पण हाच घटक डेबी कॉन झाला त्यामध्ये 18% आणि यामध्ये 10% आहे. पण प्लस सल्फर आहे 65% आहे डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये. त्यामुळे एक एकरची फवारणी आपली साधारण 180 रुपयामध्ये होऊ शकते, कारण की एकरी 10% आपल्या जास्तीत जास्त लागू शकतात आपली चार्जिंगच्या स्प्रेने जर घेतल्या तर. तर यासाठी 25 ग्रॅमचं प्रमाण आहे, त्या हिशोबाने आपल्याला 250 ग्रॅम हे बुरशीनाशक लागेल. तर त्या हिशोबाने जसं 1/2 किलोची किंमत ही मार्केटमध्ये 560 रुपये आहे, तर 180 रुपयामध्ये 1 एकरची फवारणी आपण चांगल्या रीतीने घेऊ शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर माहिती कशी वाटली ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच चॅनल नवीन आहात, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन माहितीसह आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत राहू. तर धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.